गेले 30 वर्ष झालं शेती करतो आहे, व्यवसाय शेतीच आहे। आज रानामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पिके घेतली जातात, ऊस, सोयाबीन, भात, त्यापैकी मला ऊस हा महत्त्वाचं पीक वाटते। शेती करत असताना व्यवसाय म्हणूनच शेती केली पाहिजे, व्यवसाय म्हणून शेती केली तरच त्याचे फायदे आपल्याला जाणवतात। मी गेल्या 3 वर्षामध्ये याच रान चिबडाच्याच रानामध्ये पाटील बाय टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरलेलं आहे, त्यामध्ये मला पाटील बाय टेक्नॉलॉजीचं ह्युमॉलजी रिलेजर कॅलनेट हे खतं मी वापरलेत, त्याच्याबरोबर 1840 युरिया पोटॅश ही खतं दिलेली आहेत। त्यामध्ये मला एकरी पहिल्या सुरुवातीला 40 टन ऊस निघालेला आहे, नंतर खोडवा बी 40 टनच निघालेला आहे। म्हणजे आता जी ऊसाचं ही पीक आहे त्यामध्ये मी सुरुवातीपासून पाटील बाय टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरले। ही जमीन ही होती चिबडाची होती, आता ह्या जमिनीचा सामूह pH आता पहिला 8 होता, आता 7 आहे। जमिनीची सुधारणा झालेली आहे, पीक बी चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे। यामध्ये मी प्रत्येक महिन्याला पाटील बाय टेक्नॉलॉजीचं ह्युमॉलजी रिलेजर कॅलनेट ही खतं दिलेले आहेत। आता हा जो ऊस आहे याची संख्या एका टोंबाला 11 ते 12 आहे आणि ऊसाचं पेरं अगदी समान, म्हणजे लांबी तेवढीच उंची पण तेवढीच आहे, जाडी जास्त आहे आणि कांड्या कमीत कमी 23 ते 24 कांडे। अजून माझा ऊस जायला 4 ते 5 महिना अवधी आहे, त्यामध्ये अजून 14 ते 15 कांड्या, म्हणजे माझा ऊस 45 कांडेपर्यंत येणार आहे। त्याचा आवरेज कमीत कमी 110 किंवा 100 टनापर्यंत नक्कीच पडणार आहे, यात काही शंकाच नाही। आजपर्यंत मी 15,000 रुपये एकरी खर्च करत होतो, एकरी म्हणजे 40 गुंठ्याला, तर आज पाटील बाय टेक्नॉलॉजीचं जे किट आहे ते 7,500 रुपये आणि इतर खते 6 ते 7,000 रुपयाचे, म्हणजे मिनिमम खर्च म्हणजे 15,000 रुपये। 15,000 खर्च झाला तरी हरकत नाही, पण माझं पीक जे आहे ते अगदी चांगल्या प्रकारचं आहे आणि जमिनीचा जो सामू आहे तो पहिला 8 होता, आता जो 7 आहे आणि जमीन पिकाला एक झाले भुसभुशीत। तरी शेतकरी बांधवासाठी एक विनंती आहे की आपलं जर 20 गुंठे रान असेल तर त्यातलं 10 गुंठच रान किंवा 10 सऱ्या पडत असेल, त्यासाठी 5 सऱ्याच तुम्ही पाटील बाय टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरा। तुम्हाला काय जो फरक दिसल, फरक वाटणारच अगदी 100%। माझी एकूण शेती 21 एकर आहे, त्यात आत्ता सध्याला पारंपरिक पद्धतीने जवळपास 16 एकर ऊस आहे। हे सगळे ऊसाची जाती 265 आणि पाटील बायोटेकचं मी 1 एकर क्षेत्र या ठिकाणी टेक्निकल याच्यात घेतलेलं आहे। याच्या आत्तापर्यंत जवळपास 4.5 महिन्याचा ऊस झालेला आहे माझा। याची पानाची जी रुंदी आम्ही नेहमीपेक्षा करतो त्याच्यापेक्षा याची रुंदी जास्त आलेली, जवळजवळ 4 बोटाची पुढं रुंदी गेलेली आणि कांडीची आज जवळजवळ मी तिला माझा ऊसाची कांडीची कांड्याची संख्या ही 7 ते 8 आहे। 4.5 महिन्यामध्ये 4 ते 6 ते 8 कांड्या जाणं म्हणजे आमच्या पारंपरिकपेक्षा हे मला खूप चांगलं वाटलं। आज जर तुम्ही जर कांड्यांची साईज बघितली तर सगळ्याच्या सगळ्या कांड्या एक साईजने आलेल्या आहेत, 8-8 कांड्यावर जवळजवळ सगळं क्षेत्र आहे। आत जवळपास 180 दिवसापर्यंतची डोस मला पाटील बायोटेकच्या टेक्नॉलॉजीतनं मिळालेले आहेत, तर आता फक्त एकच 2 डोस माझे राहिलेले आहेत आणि ते जवळजवळ DAP आणि एक युरियाचा असा डोस माझा शिल्लक आहे देण्याचा। पाटील बायोटेक कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहे ह्युमॉल कॅलनेट आणि रिलीजर, ह्याचा सगळ्यात पहिले सुरुवातीला मी बेसल डोस म्हणून उपयोग केला, त्याच्यात DAP वगैरे मिक्स करून हे तिन्ही खतं एकत्र करून मी त्याचा बेसल डोस केलेला आहे। त्याच्यानंतर ह्युमॉल आणि रिलीजरचे आम्ही ड्रेंचिंग केलेली तिसऱ्या दिवशी केलेली, त्याच्यानंतर दर 15 दिवसांनी अशा 2 माझ्या ड्रेंचिंग झाल्या होत्या ह्युमॉल आणि रिलीजरच्या। आता समोर जे तुम्ही 1 एकर जे क्षेत्र मी पाटील बायोटेकचं घेतलेलं आहे त्याबरोबर ही लागवड झाल्यानंतर 8 दिवसांनी मी 4 एकर क्षेत्रावर पारंपरिक पद्धतीने लागवड केलेली आहे, तर त्या लागवडीमध्ये आणि ह्या लागवडीमध्ये मला असा फरक जाणवतो आहे की पाटील बायोटेक आज जी जे टेक्निक घेतल्यानंतर जी ऊसाची क्वालिटी, जी ऊसाचं उत्पन्न मला निघणार आहे ते आत्ताच कळतं आहे का मग हा ऊस किती बसणार आहे। आणि पारंपरिकचा जो ऊस आहे त्याच्या आणि याच्या उंचीमध्ये जवळपास 4 ते 5 फुटाचा फरक आहे। हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर माझ्या जमिनीचा पोतसुद्धा सुधारलेला आहे,
आणि पानांची जी संख्या जी समोर तुम्ही बघाल तर ते अशी साईज मी आमच्या इथून मागे आमच्या आज माझ्याकडे जवळपास 18 एकर ऊस आहे, पण अशी साईज आजपर्यंतही आम्हाला पानांची साईज मिळाली नव्हती. आणि जेवढं पान तुमचं जाड राहील तेवढं तुमचं ऊसाची कांडी जाड उंची लांब राहील कांडीची. तर हे जे टेक्निक आहे हे खऱ्या अर्थाने सगळ्यात सुंदर असं टेक्निक आहे. पाटील बायोटेक ही जी कंपनी आहे ही नुसतं आपल्याला त्यांचं तंत्रज्ञान देत नाही तर पीक शेवटपर्यंत निघेपर्यंत त्यांचं मार्गदर्शन आणि पीक निघाल्यानंतरही पुढं घ्यायची जी पिकाची काळजी आहे दुसऱ्या पिकाची म्हणा खोडव्याची म्हणा तर त्याला सगळ्याला ते सहकार्य करतात. ज्या ज्या काय माझ्या अडचणी होत्या ज्या काही शंका होत्या त्या अडचणी आणि शंकांचं निरासन श्री मोरे साहेबांनी केलेलं आहे. तर या कंपनीचं जे प्रोडक्ट्स आहे जे शेतीकरता त्यांनी जे टेक्निक वापरलेलं आहे त्याचा सर्व शेतकऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. ह्या क्षेत्राचं माझं ॲव्हरेज उत्पन्न तर निघणारच आहे, माझ्या अपेक्षेप्रमाणेही या ऊसाचं उत्पन्न निघणार. जवळपास 100 टनाचं एकरी आमचं अपेक्षा आहे या ऊसाकडनं. आणि जर ह्या ऊसाचं माझं 100 टनापर्यंत जर टार्गेट निघालं तर मी माझा जवळपास जेवढं क्षेत्र आहे ऊसाचं हे इथून पुढं पाटील बायोटेकच्या टेक्निक खालीच या पिका ठिकाणी मी उत्पन्न घेणार आहो घेणार आहे इथून पुढं. आणि इतरही पिके मी पाटील बायोटेकच्या टेक्नॉलॉजीकडनं घेणार आहो. माझी तमाम सर्व शेतकऱ्यांना विनंती का त्यांनी एक एकर क्षेत्र को होईना पाटील बायोटेकच्या अंडर त्यांनी एकदा करून बघावं आणि हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्यातला फरक या ठिकाणी जाणवून आपण जे पारंपरिक पद्धतीने करतो त्याच्यापेक्षाही या पाटील बायोटेकचं टेक्निक हे खूप सुंदर आहे आणि खूप आपल्या स्वतःचा त्याच्यामध्ये फायदा आहे. कमी खर्चामध्ये हे टेक्निक आहे. तर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती का त्यांनी हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून आपली शेतीमध्ये सुधारणा करून घ्यावी ही विनंती. मी 1992 सालापासून शेती करतो. माझ्याकडे साधारणतः 7 एकर शेती आहे. आमची शेती पहिल्यांदा म्हणजे पारंपरिक पद्धतीची होती. त्याच्यामध्ये आम्ही टोमॅटो त्याच्यानंतर वांगी अशी पिकं घेत होतो. आणि त्याच्यानंतर पाटील बायोटेकचे अमोल पाटील यांची मीटिंग झाली अकोले येथे आणि तिथे मला त्या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली आणि नंतर मग मी ते तंत्रज्ञान ऊसाला वापरण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर मग मी माझ्या 7 एकर क्षेत्रापैकी 4 एकरचं ऊसासाठी नियोजन केलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कंपनीचे जे बेसल डोस वगैरे आहे ह्युमॉल कॅलनेट रिलीजर यांनी कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार त्याचं शेतामध्ये जे बेसल डोस टाकला त्याच्यानंतर लागवड केली. सध्या माझ्या ऊसाचं वय 6 महिन्याचं आहे आणि साधारणतः 12 ते 13 कांड्यावरती ऊस आहे. पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेला आम्ही ऊस करीत होतो त्यावेळेला आम्हाला 6 महिन्याचं ऊस असताना त्याला साधारणतः 7 ते 8 कांडे असायचे आणि त्याची जी जाडी आहे ती एकसारखी नव्हती. कांड्याची जी लांबी आहे ती कमी जास्त असायची. परंतु पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं त्याच्यावाली जी कांड्यांची जी लांबी जाडी आहे ती एकसारखी जाणवते. पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानुसार ड्रिंचिंग केल्यामुळं साधारणतः फुटव्यांची जी संख्या आहे ती पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त आहे आणि आता सध्या एका डोळ्यापासून साधारणतः 10 ते 11 फुटवे निघालेले आहेत आणि सर्व फुटवे जोमाने वरती चाललेले आहेत. जे पारंपरिक पद्धत होती त्याच्यामध्ये काही फुटवे कमी जास्त प्रमाणात राहायचे आणि पारंपरिक पद्धतीमध्ये आम्हाला साधारणतः 60 टनापर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे. परंतु पाटील बायोटेकचं जर अशी कंडिशन राहिली आणि अशी वाढ राहिली तर 80 टनापर्यंत उत्पन्न जाण्याची अपेक्षा आहे. ऊसाकडे बघितल्यानंतर आता भविष्यामध्ये मी वांग्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरणार आहे. त्याच्यानंतर पाटील बायोटेकनं आम्हाला नवीन एक असा फायदा झाला की आपलं पीक NPK म्हणजे नत्रस्फुरत पालाश किती उचलतं याचे एक कॅल्क्युलेशन त्या पाटील बायोटेकमधून आम्हाला समजलं. पूर्वी जी पद्धत होती ती नुसती फक्त NPK खतं टाकण्याचीच होती, परंतु ते पिकं ॲक्सेप्ट किती करतात हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आता मी शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की तुम्ही जी शेती करताय पारंपरिक त्याच्यामध्ये थोडंसं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून आपणसुद्धा थोडासा याचा अनुभव घ्यावा. आणि मी 20 वर्षापासून शेती करतो आणि मिनिमम माझा ऊस क्षेत्र ऊसाचं क्षेत्र जवळजवळ 20 एकर त्या जवळपास राहते आणि आतापर्यंतचं उत्पन्न आमचं 40 च्यावर कधी गेलं नाही. आणि गेल्या वर्षी म्हणजे या वर्षीपासून मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान घ्यायला सुरुवात केली आणि 5.5 एकरला मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेतलेलं आहे आणि 15 एकर ऊसाला पारंपरिक पद्धतीने चालू आहेत. सर्वप्रथम लागवड केली, लागवड केल्याच्यानंतर पाटील बायोटेकचे खते शिंपलेले आहेत आपल्या रासायनिक खतामध्ये मिसळून. त्याची प्रथम ड्रिचिंग आम्ही केली 1 किलो रिलेजर 1 किलो कॅलनेट आणि 1 किलो ह्युमॉल यांचं मिश्रण करून आपल्या पिचकारीमध्ये टाकून याचे हे केली ड्रिचिंग केली. ड्रिचिंग 1 महिन्याला ड्रिचिंग केलेली आहे, त्याचा आंतरिक 1 महिना अशा 4 ड्रिचिंग केलेल्या आहेत.
हां, तर पारंपरिक शेतीचे ऊस माझ्याकडे आहे, त्याचे 6 किंवा 7 कांडे वाढलेले आहेत आणि हा आहे पाटील बायोटेकच्या जवळजवळ 12-13 कांडे ऊस वाढ झालेली आहे आणि त्या शेतीतलं पेरं एकदम कमी जाडी आहे, जाडी पण कमी आहे आणि कांड्याचं अंतर फार कमी आहे. या ऊसात कांड खूप मोठा आहे आणि लांब अंतर बी खूप लांब आहे यांचं अंतर. तर पाहिलं तर पानामध्ये खूप फरक आहे पारंपरिक शेतीचा आणि पाटील बायोटेक तंत्रज्ञाचा. जवळजवळ याचे 4 बोट अंतर आहे पानाचं आणि त्या पारंपरिक शेतीचं तीनच बोट आहे. प्रति एकरी याला खर्च आलेला आहे 6,000 रुपये आणि पारंपरिक शेतीसाठी आम्ही जे वापरले त्याला 3 ते 4 हजार रुपये खर्च आलेला आहे. हां, तर माझं उत्पन्न मिनिमम उत्पन्न पारंपरिक शेतीनं 40 ते 45 टन असं एवढं होतं. आता पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे मी जवळजवळ 80 ते 85 टन ऊस काढू शकतो या वावरात, या शेतामध्ये प्रति एकरी. आणि बाजूचे शेतकरी येऊन तर सांगतात जवळजवळ 90-100 जवळजवळ जाईल म्हणून उत्पन्न. मला तर या पाटील बायोटेक कंपनीचा पहिले विश्वास वाटला नव्हता. मी स्वतः जाऊन 1-2 ठिकाणी पाहिलेलं आहे आणि पाहूनच मी स्वतः वापरून खूप चांगलं वाटते आता पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान. हां, तर माझ्या माहितीप्रमाणे बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा याचं पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरावं. कमीत कमी 1 एकरला तरी सुरुवातीला वापरून बघायला हरकत नाही.